वेलकम बैक मित्रांनो, आज पुन्हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आला आहे। यूट्यूब कार्ड म्हणजे आय बटनचा यूज कशा प्रकारे करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। आता आय बटन काय असतं ज्यांना माहिती नाही त्यांना सांगून देतो। आता समजा तुम्ही माझा व्हिडिओ बघता आहे तेव्हा मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला यूट्यूब इंट्रो बनवायचं शिकायचं आहे तर आय बटनवर लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। आता मी जे आय बटन सांगितलं त्यामुळे काय होतं, जेव्हा जेव्हा व्हिडिओमध्ये आपण आय बटनबद्दल बोलतो तेव्हा अनेकांना समजा त्या रिलेटेड माहिती पाहिजे असेल तर त्यावर क्लिक करून तो आपला दुसरा पण व्हिडिओ बघतात। त्यामुळे काय होतं, आपला वॉच टाईम वाढतो आणि व्ह्यूअर्स आपले दुसरे पण व्हिडिओ बघतात। त्यामुळे बेस्ट आहे तुम्ही जर आय बटनचा यूज करायला शिकले तर त्याचे अनेक फीचर्स आहे। अनेकांना वाटतं आय बटनवर फक्त आपण व्हिडिओ प्रमोट करू शकतो पण तसं नाही आहे। आय बटनचे अनेक फायदे आहेत ते सगळे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। छोटासा व्हिडिओ आहे पण महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण की यूट्यूबवर करिअर कसं करायचं बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळं तुम्हाला सांगतो आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर बघूया आय बटनचा यूज कसा करायचा। तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरला जायचं आहे। तुम्हाला सांगितलं आहे यूट्यूबवर जर व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर त्याची योग्य पद्धत आहे क्रोम ब्राउझरवरून। व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवर लिंक दिली आहे त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला आय बटनचा यूज करायचा, तर त्यासाठी तुम्ही क्रोम ब्राउझरला गेले, डेस्कटॉप व्हर्जन ऑन करा, त्यानंतर तुमच्या चॅनलवर जाण इथे म्हणा यूट्यूब स्टुडिओ। यूट्यूब स्टुडिओला गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल तुमचा कंटेंट, कंटेंटवर क्लिक करा, त्यानंतर कोणत्या व्हिडिओला तुम्हाला आय बटन द्यायचं आहे तो व्हिडिओ सिलेक्ट करा। किंवा मग तुम्हाला व्हिडिओ आता समजा तुम्ही बनवला आहे नुकताच अपलोड करतात तेव्हा पण तुम्ही आय बटन देऊ शकता। आता जस्ट मी या एडिटवर क्लिक करतो, एडिटवर क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला खाली ऑप्शन दिसून जाईल कार्ड्स म्हणून, तर जस्ट यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर बघा मी ऑलरेडी माझ्या व्हिडिओमध्ये आय बटन्स लावून ठेवले आहे। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आय बटन्स यूज करतो कारण की मित्रांनो त्यांनी काय होतं आपले व्ह्यूज वाढतात आणि आपले दुसरे पण व्हिडिओज लोक बघतात आणि त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर तुमचा वॉच टाईम वाढणार आहे। हे बघा अनेक जण म्हणतात आमचा वॉच टाईम वाढत नाही आहे, पण ह्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत ज्या की तुम्ही फॉलो केल्या पाहिजे, बेस्ट आहे। आता बघा मी इथे ऑलरेडी टाकले आहे तर मी जस्ट तुम्हाला एक डिलीट करून दाखवतो। आता इथे बघा तुम्ही 5 आय बटन्स लावू शकत, म्हणजे 5 ऍड करू शकत। मग ते कोणते कोणते करू शकतात, तर जस्ट मी त्या टाईमलाईन सिलेक्ट केला आहे। समजा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये काहीतरी दाखवताय तर तिथे तुम्ही टाईमलाईन सिलेक्ट करू शकता। आता मी हा सिलेक्ट केला आहे, त्यानंतर इथे बघा तुम्हाला ऑप्शन दिसेल कार्ड, यावर तुम्ही क्लिक करू शकता। मग तुम्ही व्हिडिओ प्रमोट करू शकता, तुमचा व्हिडिओ किंवा दुसऱ्या एखाद्या मुलाचा व्हिडिओ किंवा एखाद्या यूट्यूब चॅनलचा, जर तुमचं दुसरं चॅनल आहे तर त्याचे पण प्रमोट करू शकतात। प्लेलिस्ट प्रमोट करू शकतात, तुमची अख्खी प्लेलिस्ट प्रमोट करू शकतात। किंवा मग तुम्ही तुमचं दुसरं चॅनल आहे, आता जसं मी ते चॅनल टाकलं, समजा आयकॉनिक मराठी टाकलं, तरी तुम्ही माझं आयकॉनिक मराठी चॅनल पण प्रमोट करू शकतो, दुसरं कोणाचं पण प्रमोट करू शकतो। तर अशा प्रकारे कार्डचा उपयोग केला जातो। आता जस्ट तुम्हाला करून दाखवतो। आता समजा मला प्लेलिस्ट प्रमोट करायची आहे, तर इथे बघा A to Z यूट्यूब चॅनल केला आहे, बेस्ट 5 फॉर यूट्यूब। आता यापैकी समजा मला आता यूट्यूब SEO वर आपण एक व्हिडिओ बनवला आहे, मला तो आय बटनला टाकायचा, तर जस्ट मी तो सिलेक्ट करेल आणि इथे टाकेल तर बघा इथे आलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही आय बटनचा यूज करू शकता। हे बघा सगळे व्हिडिओ आपले महत्त्वपूर्ण आहे ज्याद्वारे तुमचं यूट्यूब करिअर करणं खूप सोपं जाणार आहे। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। छोटूसा व्हिडिओ होता पण भारी व्हिडिओ होता। अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आयकॉनिक गाईड सबस्क्राईब करून ठेवा। अजून खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ यायचे आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।